मी अमरीश भगवंतराव पांडे सर्व शिक्षिकांना विनंती करतो की त्यांनी आपले आसन ग्रहण करावे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मुजरा माझा राजमाता जिजाऊंना, मुजरा माझा राजमाता जिजाऊंना, दिल्ले स्वराज्याला सुछत्रपती। कैक वर्षाच्या पाचवी अत्याचाराला मासाहेब तुम्हीच दिल्ली मूठ माती। कैक वर्षाच्या पाचवी अत्याचाराला माझाहेब तुम्हीच दिल्ली मूठ माती। अविरत राष्ट्रप्रेम राष्ट्रहितासाठी व राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाने आपले जीवन व सर्वस्व पणाला इथे दोन महान विभूतींची जयंती आहे ती आपण साजरा करणार आहोत। स्वराज्याला पहिले छत्रपती देणाऱ्या राजमाता जिजाऊ व युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची ठिणगी पाडणारे तेजस्वी युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक स्फूर्तीदायक व पवित्र स्मृतींना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। त्यापूर्वी कुठलाही कार्यक्रम असो ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यक्रमास लाभलेल्या सारख्याच म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जाते। म्हणून मी जांभेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे। आजच्या अध्यक्षास विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। पाठीमाग चटकून मॅडम यांचे स्वागत ज्ञान
जिजाऊ माता जन्म झाला नसत्या जन्मस्ते घडले शिवराय तर जिजाऊ माता जन्म झाला नसत्या जन्मस्ते घडले
धन्यवाद।
Yeah.
शाहरुख खान पासून गोरखनाथ जी अश्वभाई पासून कटरा नटी अलवान पुत्र जन्माला घालण्याची ताकद मातेने दिला संस्कार देते
भूख तर लागली आहे, पण सबळ मेट सुरू केला।
मुलींनो, आज तुम्हाला विद्यार्थी मित्र मैत्रीण असं संबोधन वापरणं ही काळाची गरज झाली आहे. कारण आपल्यातलं अंतर जर कापायचं असेल आणि आपल्याला एका पातळीवर येऊन एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर आज प्रत्येक आईला प्रत्येक वडिलाला प्रत्येक शिक्षकाला शिक्षिकेला तुमचं मित्र आणि मैत्रीण व्हावं लागेल आणि तिथून सुरुवात होईल मग पुढच्या आपल्या संवादाची आणि त्यानंतरच्या जडणघडणीची. आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. कार्यक्रम आहे जिजाऊ जयंतीचा. जिजामाता या थोर स्त्रीच्या मनात पारतंत्र्याविषयी अन्यायाविषयी जी चीड निर्माण झाली आणि स्वातंत्र्य हे किती मोलाचं आहे आणि ते सगळ्यांना आपल्याला मिळवून देता आलं पाहिजे आणि मग एक स्त्री या नात्याने मला यासाठी काय करता येईल तर माझा वीर पुत्र मी असा निर्माण करेल की जो हे स्वातंत्र्य हा सूर्योदय सगळ्यांच्या जीवनात आणेल. आणि हे बीज ज्या स्त्रीच्या हृदयात निर्माण झालं आणि तिनं ते प्रत्यक्षात साकार केलं तिची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. शालेय जीवनामध्ये हे जे सगळे आपण असे कार्यक्रम साजरे करतो त्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा असतो की बीज पेरणी. 15 जूनला आपली शाळा सुरू होते आणि त्या दिवशीपासून ते एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत शाळेचे जे काही घडत असतं ती सगळी वर्षभराची पेरणी असते. ती तुमच्या आयुष्याची पेरणी असते. इथे आपण 5वी ते 10वी 12वी पर्यंत जे काही बघत असतो ऐकत असतो भलेही आपल्याला असं दिसत असेल की तिथे उन्हात बसलेले जे विद्यार्थी आहेत बराच वेळ पासून तिथे थांबून त्यांना आता थोडासा या कार्यक्रमाचा कंटाळा आल्यासारखा झालेला आहे. साहजिक आहे. सगळ्यात मोठी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये यशस्वी होण्याची जर कोणती गोष्ट असेल तर ती प्रेक्षक श्रोता वर्ग ही असती. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी एका अर्थाने त्याची जी परीक्षा असते पण लक्षात घ्या याच्याकडे परीक्षा म्हणून नाही तर तुमची पायाभरणी म्हणून बघायला शिका. तर आता जरी असं दिसत असतं की हे ऐकत नाहीये किंवा यांचं लक्ष नाहीये पण जेव्हा वारंवार एखादी गोष्ट आपल्या समोर घडत राहते काही महान चरित्र जेव्हा आपल्या समोर ठेवले जातात तेव्हा आपण प्रत्यक्षात तर आपल्या सगळ्या चक्षुंनी ते घेत असतो पण त्या पलीकडेही आपलं एक सबकॉन्शियस माइंड असतं एक अंतर्मन असतं एक सहज मन असतं तर ते सगळं पिक्चरायझेशन त्याच्यामध्ये चालू असत. जसं आपण कॅमेरामध्ये व्हिडिओ शूटिंग करतो तशी तुमच्या अंतर्मनामध्ये या सगळ्या कार्यक्रमांची एक शूटिंग होत असते आणि जेव्हा योग्य वेळी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जेव्हा संधी मिळते किंवा तुमच्यावर जेव्हा एखादं कृत्य करण्याची वेळ येते त्यावेळेला ही जी केलेली पायाभरणी आहे ती तिथं उपयोगाला येते. तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन आणि योग्य परिस्थिती मिळाली तर तुमच्यातून इतके मिरॅकल घडू शकतात एक आदर्श व्यक्ती तुमच्यातून घडू शकतात. पण त्यासाठी आदर्श म्हणजे काय कसं जीवन असावं काय करावं आणि काय करू नये हे तुम्हाला सांगणं हे खूप महत्वाचं आहे आणि मग ते याच निमित्ताने सांगता येतं. आणि अशा वेळी तुम्हाला इथं बसवून थोडासा कंटाळा जरी आला तरी त्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला हे सांगितले जात. आपण आज दसरा साजरा करत आहोत. तुम्ही म्हणाल आता कुठला दसरा आला तो तर तेव्हाच झाला ऑक्टोबर मध्ये. आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी हा नवरात्र उत्सव आहे. 3 जानेवारीला आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करतो आणि आपण यावर्षी आपल्या शाळेमध्ये स्वयंशासन दिन साजरा करून तुम्हाला अनुभव दिला. एक शिक्षिका म्हणून काम करत असताना दिवसभर वावरत असताना कसा अनुभव येतो आपल्याला त्यातून काय मिळतं याची एक छोटीशी अनुभूती त्या दिवशी तुम्हाला देण्याचा विद्यालयाकडून प्रयत्न करण्यात आला. आणि त्यानंतर मुलींनी जे मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी सांगितलं की त्यांना काय मिळालं आणि देण्यातला आनंद काय असतो ह्याची पण एक छोटीशी त्यांना त्या दिवशी टेस्ट करायला मिळाली. आणि
सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं जे मिळतं ते सांभाळणं ते वाढवणं आणि ते देणं ह्याचं नाव जगणे. तर त्या दिवशी तुम्हाला जी संधी मिळाली शिक्षिका म्हणून काम करण्याची, त्यातून जर तुम्ही मनन केलं, चिंतन केलं, विचार केला, वाचन केलं, तर तुम्हाला दिसेल की सावित्रीबाईंनी किती कठीण परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्या पतीच्या ज्योतिबांच्या मनात निर्माण झालेली इच्छा की स्त्री शिकली पाहिजे, स्त्री घराबाहेर पडली पाहिजे, ही इच्छा तिला पूर्णत्वाला नेणं, तिच्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण अर्पण करणं, समर्पण करणं, ही समर्पणाची, ही सोबत दिल्याची, सहचारिणी म्हणून जगण्याची जी गोष्ट आहे ती त्यांच्या चरित्रातून आपल्याला घेण्यासाठी. स्वामीजींच्या चरित्रातून काय घ्यायचं हे आता त्यांच्यावर जे विद्यार्थी बोलले त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. तेजस्विता घ्यायची आहे आपल्याला, देशप्रेम, धर्मप्रेम. आता धर्म म्हणलं की पुन्हा आपण जे मागच्या काही दिवसामध्ये आपल्या इथं पसायदान घेत आहोत तो एक संस्कार आहे. पसायदान हा असा संस्कार आहे की जो कोणी पसायदान म्हणेल त्याला त्याच्या नकळतही त्यांच्या अंतर्मनामध्ये ते संस्कार निर्माण होतात. पसायदानात एवढी ताकद आहे की पसायदान आम्हाला सुद्धा, आम्ही आता वयाने कोणत्याही वयोगटातले असो पण आम्ही तुमच्या शालेय जीवनाच्या वयोगटात गेलो, आपोआप नैसर्गिकरित्या आमचे हात जोडले गेले, आमच्यातून ती प्रार्थना उमटली. ज्ञानेश्वरांनी विश्वात्म देवाकडे जी प्रार्थना केली ती प्रार्थना पुन्हा एकदा सामूहिकरित्या आपल्या सगळ्यांच्या तोंडून, आपल्या मनातून ती पुन्हा एकदा म्हणल्या गेली आणि त्यातून मग निर्मिती होत असते. हे जे आपण पेरतो ते पेरलेलं जे उगवतं त्याचं हे दृश्य स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर आलेलं चित्र असतं. तर सध्या आपल्या शाळेमध्ये हे जे सुंदर उपक्रम चालू आहेत, सावित्रीबाईंचा जन्म दिवस असेल, आजची स्वामी विवेकानंदांची जयंती आणि जिजाऊंची जयंती असेल, त्यांचे चारित्र आपल्या समोर ठेवून त्यातून आपल्याला काय घेता येईल, इथं असा अखंड ज्ञानयज्ञ चालू आहे, वाघयज्ञ चालू आहे, त्यातून काय वेचायचं, काय घ्यायचं आणि ते आपल्या स्वतःसाठी कसं वापरायचं ह्याची ही सगळी कार्यशाळा म्हणूया आपण याला, प्रयोगशाळा म्हणूया आपण याला, माणूस घडवण्याची प्रयोगशाळा. आणि हा उपक्रम आपल्याकडे चालू आहे आणि म्हणून जेव्हा तुमच्यासारखे निरागस आणि अजून आपल्या व्यवहारी भाषेत म्हणायचं तर दुनियादारीशी संबंध न आलेले छोटे छोटे मुलं निर्मळ मनाचे, पवित्र अंतकरणाचे आणि मनापासून जेव्हा अशी कामना करतात, प्रार्थना करतात की सत्यावर आधारलेलं, अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलेलं एक सात्विक आयुष्य आम्हाला मिळते आणि तेव्हा मग पसायदानाची प्रार्थना, सावित्रीबाईंचं झिजणं, स्वामी विवेकानंदांचं छोटस पण अत्यंत तेजस्वी, प्रभावी, ओजस्वी असं आयुष्य आणि जिजाबाईंनी त्याच्या वीरपुत्राला जे घडवलं आणि आपल्या समोर त्याचं जे उदाहरण दिलं की मानव जात जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीही ऋण या मातेच, या तेजस्वी पुरुषाच कधीही विसरू शकणार नाही. कारण आपण आज जे स्वातंत्र्य अनुभवतो आहोत ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळं आपल्याला मिळालेलं आहे. तर त्या सगळ्यांनी आपल्याला दिलेलं हे दान आज आपण सगळेजण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वीकारूया आणि हा वसा पुढे चालवण्याचा आपल्या स्वतःशी संकल्प करूया. आणि आपण हे जे कार्यक्रम साजरे करत असतो ते याच पद्धतीनं करून त्यातून आपल्याला जे घ्यायचंय ते घेऊन जाऊन त्यातून आपली नवी पिढी तयार करूया. आणि या सर्व कार्यक्रमासाठी आपण जे शांतपणे राहून इथं आजचं जे ऐकलेलं आहे सगळ्यांनी काय सांगितलं ते आणि सगळ्यात महत्वाचं ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या शाळेतील वर्ग 9वा ड या वर्गाने केलेलं आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन तुमच्या समोर आहे. आपण असं बघत असतो आपल्याला आनंद होतो पण हे निर्माण करण्यामागे अनेकांचे कष्ट, अनेकांची मेहनत, वेळ असतो आणि त्यातून हे सगळं निर्माण झालेलं असतं. तेव्हा 9वा ड वर्गाचे सुद्धा विशेष अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचे पण आणि या
सगळ्या होणाऱ्या कार्यक्रमांकडे सकारात्मकतेने बघा. तुमच्यामध्ये जोपर्यंत हे निर्माण होणार नाही की हे माझ्यासाठी आहे आणि मला यातून खूप काही मिळते ती ओढ जोपर्यंत मला लागणार नाही तोपर्यंत एवढे सगळे आयोजन नियोजन आपण करतो त्यातून फलित तुम्हाला मिळणार नाही. आयोजकाला तर आनंद मिळत असतो, त्याला देण्याचा आनंद मिळतो, त्याला निर्मितीचा आनंद मिळतो. तुम्हाला तो घेऊन जायचा आणि तो घेण्याचा संकल्प आपण या आजच्या दिवशी करूया. आणि मला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिल्याबद्दल बरं कौतुक वाटलं. यांच्यात यांची मी ऋणी आहे. धन्यवाद. सगळे उभं टाका की